वस्तूंचे वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशनची ओळख। हॅलो मित्रांनो, मी आहे पोपट, तुमचे या धड्यात स्वागत आहे। चला पाहूया तुम्ही या धड्यात काय शिकणार आहात। वस्तूंची वैशिष्ट्ये म्हणजे कॅरेक्टरिस्टिक काय असतात आणि वैशिष्ट्यांच्या आधारावर वस्तूंचे वेगवेगळे समूह म्हणजे ग्रुप कसे तयार केले जातात। चला छोटूच्या घरी जाऊया। छोटू आता पहिल्या इयत्तेत आला आहे। त्याची आई नवीन पुस्तके आणि खेळणी कपाटात ठेवायला छोटूला मदत करत आहे। छोटू चल, तुझी दोन्ही पुस्तके त्यांच्या आकाराच्या प्रमाणे तुझ्या कपाटात ठेव। म्हणजे सगळ्यात खाली मोठे पुस्तक ठेव आणि त्याच्यावर छोटे पुस्तक ठेव। काय तू मला मदत करू शकतेस? हो निश्चित। काय तू मला सांगू शकतोस की या दोन्ही पुस्तकातील मोठे पुस्तक कोणते आहे आणि छोटे पुस्तक कोणते आहे? हो, हे मोठे पुस्तक आहे आणि हे छोटे पुस्तक आहे। खूप छान छोटू। चल आता या खेळण्यांना पाहूया। या सगळ्या खेळण्यांची आकृती वेगळी आहे। काही चेंडू सारखे गोल आहेत आणि काही तुझ्या पुस्तकासारखी चौकोनी आहेत आणि या सगळ्यांचा रंगही वेगळा आहे। हो आई, पण तू मला हे सगळं का सांगते आहेस? बाळा, मोठा आणि छोटा आकार किंवा वेगळी आकृती आणि रंग ही सर्व या वस्तूंची वैशिष्ट्ये आहेत, ज्याच्या आधारावर आपण वस्तूंना वर्गीकृत म्हणजे क्लासिफाय करू शकतो। ओ असं, तर तू मोठी आहेस आणि मी छोटा आहे, ही पण आपली वैशिष्ट्ये आहेत, हो ना? हो छोटू, तुला बरोबर समजले, खूप छान। मला आता खेळण्यांनी खेळायची खूप इच्छा होतंय, काय तू माझ्या बरोबर खेळशील? हो बाळा, चला जंगल जंगल खेळूया। परंतु यापूर्वी जनावरांच्या खेळण्या व्यतिरिक्त बाकी सर्व खेळणी कपाटाच्या आत ठेवून देऊया। ठीक आहे आई, काय आता आपण जंगल जंगल खेळू शकतो? हो निश्चित बाळा। बाळा, मी आहे सिंह आणि मला खूप भूक लागली आहे। मी या पांढऱ्या सशाला खाऊ का मग या काळ्या शेळीला? अरे, हे तपकिरी हरिण सुद्धा खूप स्वादिष्ट वाटते आहे। चल छोटू, लवकर सिंहापासून या सर्व प्राण्यांना लपव, ज्यामुळे तो यांना खाऊ शकणार नाही। पण कसे आई? पांढऱ्या सशाला एखाद्या पांढऱ्या वस्तू बरोबर ठेव, ज्याने सिंहाला तो दिसणार नाही। असेच बाकीच्या प्राण्यांना सुद्धा त्यांच्या रंगाच्या वस्तूंमध्ये ठेवून दे। ठीक आहे आई, मी सर्व प्राण्यांना लपवले आहे, आता सिंह त्यांना खाऊ शकणार नाही। शाबास बाळा, नाही आता सिंह त्यांना खाऊ शकणार नाही आणि म्हणून तो उदास होऊन परत गेला। ए, मी प्राण्यांना वाचवले। हो बाळा, खूप छान। तुम्ही पाहिले की छोटूने कसे प्राण्यांना रंगाच्या आधारावर वर्गीकृत केले आणि त्यांच्या रंगाशी मिळणाऱ्या वस्तूंबरोबर ठेवले। काय तुम्ही जाणता की अशा प्रकारे वैशिष्ट्यांच्या आधारावर वस्तूंना वर्गीकृत करून त्यांचा समूह तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? या प्रक्रियेला वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन म्हणतात। याचा अर्थ आहे की वैशिष्ट्यांच्या आधारावर समान वैशिष्ट्य असलेल्या वस्तूंना वर्गीकृत करून त्यांचा समूह तयार करण्याच्या प्रक्रियेला वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन म्हणतात।
काय तुम्ही तुमच्या दप्तरात ठेवलेल्या पुस्तकांना त्यांचे रंग आणि आकाराच्या आधारावर वर्गीकृत करू शकता? चला, आता रात्र झाली आहे, तुला झोपले पाहिजे, लवकर ही खेळणी ठेवून झोपून जा। ठीक आहे आई, मला आज खूप मजा वाटली, उद्या पुन्हा खेळूया। ठीक आहे बाळा, आता झोप, शुभ रात्र। आजच्या साठी बस इतकेच। या व्हिडिओत आपण शिकलो की वस्तूंची वैशिष्ट्ये काय असतात, वैशिष्ट्यांच्या आधारावर आपण वस्तूंना वर्गीकृत करून त्यांचे वेगवेगळे समूह कसे तयार करू शकतो। आपण हे पण शिकलं की समूह तयार करण्याच्या या प्रक्रियेला वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन म्हटले जाते। पुढील व्हिडिओत आपण वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशनची आणखीन काही उदाहरणे पाहूया। बाय मित्रांनो।